संसार ही कळण्याकरिता आपले कोण आहेत हे कळण्याकरिता सुद्धा सत्संगच आहे, आणि आपले कोण नाहीत हे कळण्याकरिता सत्संग आहे. मी कोण नाही हे कळण्याकरिताही सत्संग, आणि मी कोण आहे हे कळण्याकरिताही सत्संगच कारणीभूत आहे. भक्तीचा विकास होण्यासाठी सत्संगाची जीवनामध्ये अत्यंत गरज आहे. मोस्ट इम्पॉर्टंट फॉर यू आहे ना. ज्यासे आवडे संत संघाचा मेळो, जो साधू वचने अति भुकाळो, पडिले वचन नेणे उगाळू, तोच पायाळू निज भक्ती. अरे भक्तीमध्ये जर प्रगती करायची असेल तर प्रथम साधन कोणतं आहे? सत्संग आहे. सत्संगतीशिवाय भक्तीचा विकास होत नाही, प्रगती होत नाही. भक्तायसे जाणार जे देही उदास, गेले आशा पाश निवारणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, मावडे जनधन माता पिता. भक्तायसे जाणार जे देही उदास या अभंगातून महाराज भक्ताची लक्षणं सांगतात. प्रत्येक चरण म्हणजे लक्षणाचा वर का आहे ना. भक्त ऐसे जाणं आपण प्रत्येक चरणाला जर लावलं तर अभंग सोपा होतो. भक्त ऐसे जाणं जे देही उदास, पहिलं लक्षण. गेले आशा पाश निवारुनी भक्त ऐसे जाणं, विषय तो त्यांचा झाला नारायण, भक्त ऐसे जाणं. नावडे जनधन माता पिता ज्याना, भक्तायशी जाना. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे ज्यांच्या, भक्तायशी जाना. काहीच साकडे पडू ने दी ज्याना, भक्तायशी जाना. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, हे ज्यांचं ब्रीद आहे. जरी एखाद्यानं नरकाला जाण्याची भीती घातली तरी, घातली अभय नरका जाणे, तरी सुद्धा सत्य कर्मा व्हावे सहाय्य, हे ज्यांच्या जीवनाचं ध्येय. भक्तायसे जाणा विठाला तुकोबारा का भक्ताची लक्षणं करतात, लक्षणं का सांगतात, लक्षणाची आवश्यकता महाराजांना का पडली, याच कारण जर पाहिलं तर मनुष्य जीवनामध्ये सत्संग अत्यंत आवश्यक आहे. संसाराच्याही दृष्टीनं सत्संग आवश्यक आहे, आणि परमार्थाच्याही दृष्टीनं सत्संग आवश्यक आहे. परमार्थात प्रगती करण्याकरिता आणि संसारातून तरण्याकरिता ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो मंत्री कृपे, नाही की होगल आता उद्धरलो गुरु कृपे. म्हणून तरी माऊलीने श्री गुरुचं वर्णन करताना अशी ओवी दिली आहे बघा. संसारा ऐसा दारून जो भेटलाची हरी शून, तो ज्ञान दानी सकरुण भजिजे गुरु श्री गुरु. अरे ज्यांच्या संगतीनं संसार तरता येतो सहजच, म्हणून संत संग संसाराच्या दृष्टीनं आवश्यक आहे. साधूत संगती तरणो पाय, ज्ञानदेव सांग दृष्टांताची मात. साधूचे संगती तरणो पाय, संत संघाशिवाय तरणोपाय नाही. पुढे बोलतो, संसार ही कळण्याकरिता आपले कोण आहेत हे कळण्याकरिता सुद्धा सत्संगच आहे, आणि आपले कोण नाहीत हे कळण्याकरिता सत्संग आहे. मी कोण नाही हे कळण्याकरिताही सत्संग, आणि मी कोण आहे हे कळण्याकरिताही सत्संगच कारणीभूत आहे ना. भक्तीचा विकास होण्यासाठी सत्संगाची जीवनामध्ये अत्यंत
अत्यंत गरज आहे, मोस्ट इम्पॉर्टंट फॉर यू आहे ना. ज्यासे आवडे संत संघाचा मेळो, जो साधू वचने अति भुकाळो, पडिले वचन नेणे उगाळो, तोच पायाळो निज भक्ती. अरे भक्तीमध्ये जर प्रगती करायची असेल तर प्रथम साधन कोणतं आहे? सत्संग आहे. सत्संगतीशिवाय भक्तीचा विकास होत नाही, प्रगती होत नाही. सत्संग वैयक्तिक जीवनालाही आवश्यक आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातून सत्संग आवश्यक आहे. म्हणून पसायदानामध्ये सत्संगतीविषयी तीन ओळे. नवव्याच्या पसायदानात वन थर्ड तर सत्संगानच घेतले आहे ना. वर्षात सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. काय ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन आहे बघा. मी सतत सांगत असतो, महाराष्ट्राला माऊली सारखा साधू लाभला हे महाराष्ट्राचं परमभाग्य आहे, परमभाग्य आहे. एवढ्या विशाल हृदयाचा महापुरुष फार अवघड आहे बरं का मंडळी. ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व बाबतीत चिंतन केलेलं आहे माऊलीने. पहा ना, सत्संग का आवश्यक आहे? तीन ओव्या पसायदानात आहे ना. ईश्वर निष्ठांची मांदी आली काय करते? सकळ मंगळाचा वर्षाव करते, आनंदाचा वर्षाव करते. आणि सतत अनवरत भूमंडळी भेटू तू या भूतात. या प्राणी मात्राला सत्संग भेटला पाहिजे. मी खेड्यामध्ये सांगत असतो आपल्याला ध्यानात येण्यासाठी की सहज कल्पना देतो. आज समाजामध्ये जेवढे प्रश्न समाजाला खाण्याकरिता तयार आहेत, समाजाच्या विनाशाकरिता आहेत, ते सर्व प्रश्न सत्संगतीच्या अभावामुळे तयार झालेले आहेत. तुम्ही चिंतन करा. वृद्धाश्रमाचा प्रश्न असो, असाध्य रोगाचा प्रश्न असो, किंवा दारूचा प्रश्न असो, किंवा भ्रष्टाचाराचा प्रश्न असो, हे सगळे प्रश्न जे जीवनामध्ये निर्माण झालेले आहेत त्याचं एकमेव कारण सत्संगतीपासून समाज दूर गेला म्हणून हे प्रश्न वाढले आणि भेडसावतात आणि आपल्याला खायला तयार आहेत. पुष्कळ सांगेन मी तुम्हाला, पण त्याची तेवढी गरज नाही आज. असो, सत्संगती जर मनुष्याला लाभली तर त्याच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. पण साधू लोकांना भेटले पाहिजेत. अनवरत भूमंडळी भेटतो या भूतात, पुन्हा बोलले पाहिजेत. ना चला कल्पतरुचे आरव, चेतर चिंता मनीचे गाव. बोलते जे अरणव पिवशांचे, भेटले पाहिजेत, बोलले पाहिजेत आणि लोकांना ते प्रिय वाटले पाहिजेत. आहे ना चंद्रमेजे आलांछन, कसे आहेत साधू? चंद्रमेजे आलांछन, मार्तंड जे तापहीन, जे सर्वही सदा सज्जन सोयरे होतो, प्रिय वाटले पाहिजेत. सज्जन भेटले पाहिजेत, सज्जन बोलले पाहिजेत आणि सज्जन प्रिय वाटले पाहिजेत. तरच बर का, जर तरची भाषा आहे, तरच किंबहुना सर्व सुखी, नाही तर नाही सुखी. आहे ना, समाजाचं सौख्य आनंद साधूच्या संघामध्ये दडलेला आहे. म्हणजे समाजाला संत भेटले पाहिजेत, बोलले पाहिजेत, लोकांना ते आवडले पाहिजेत. चला, खरं जीवन जर असेल, जीवन कसं जगावं कळण्याकरिता सुद्धा सत्संगावर का. किती गोष्टी सांगू. मनुष्य देहात एका क्षणाचं महत्व काय, शरीराची किंमत किती, आयुष्य कशाकरिता, या सगळ्या प्रश्नाचं जर उत्तर पाहिजे असेल तर त्याला सत्संग आवश्यक आहे. म्हणून तरी तुकोबारा म्हणतात, तुकाबारे जीने
अंदर नसेल तर त्या जीवनाला तेवढी किंमत राहत नाही. संत संगतीनं देव कळतो, आयुष्य कळतं, आहे ना, देव भेटतो. मनुष्य देह कळण्याकरिता सुद्धा सत्संग आपल्याला मिळाला का कळाला? मनुष्य देह मिळाला पण याचा उपयोग कसा करावा? सत्संग. यानं काय प्राप्त करावं? सत्संग. पुष्कळ गोष्टी बोलण्यासारखे मिळून काय उपयोग आहे नाही कळाला तर. हरे विना जन्म तो नरकची पै जाणार, यमाचा पाहुणा प्राणी होय. सत्संग लाभला तर यमाचा पाहुणा प्राणी होत नाही, यम पळून जातो. सत्संगतीनं जीवन कळतं, मग आपल्याला आवश्यक आहे, मान्य झालं, जीवनामध्ये सत्संग आवश्यक आहे. चला दुसरा प्रश्न. सत्संग आवश्यक आहे पण लक्षणांना युक्त साधू भरपूर आहेत का कमी आहेत? आहे ना, दुर्लभ आहेत, आहे ना. शैले शैले न माणिक्यम मोक्तिकम न गजे गजे, साधव नाही सर्वत्र चंदनम न वने वने. अत्यंत दुर्लभ आहेत, बहु अवघड असे संत भेटे तरी जग जेठे करुणा केले. संत पैशांना मिळत नाही, आहे ना, नये मोल देतात धनाची राशी, नाही ते आकाशी पाताळी ते फार अवघड आहे संतत्व. नाही संत पण मिळत हे हाटी हिंड ताका पाटी राणी वने. साधू लक्षणानं महात्मे फार दुर्लभ आहेत. या अभंगात तुकोबारायांना लक्षणा का करावी लागली त्याचं चिंतन आपण मांडतो बरं का. सत्संग आवश्यक आहे पण सत्संग दुर्लभ आहे, दुर्लभ आहे, अत्यंत दुर्लभ आहे. नात्र्यांचा अभंग पाहना. पावला घालवेल पाला, पायी चालवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूच नकळ महिमान गा, ऐसे कैसी आने भेटती साधू. आहे ना, चंद्रामृत सुखे सेववेल, रविधरवे सागर तरवे, परी त्या साधूची भेटीला होईल ऐसे कैसी आने भेटती साधू. आपल्याला साधू भेटतात का? साधू भेटतात विठाला विठाल. अरे धबधब्याचं का दौतीचं लावू? संत या लक्षणानं महापुरुष फार दुर्लभ आहे. लक्षणं म्हणतो बरं का, वेश नाही, फार दुर्लभ आहे. निरपेक्षम मुनी शांतम निर्वैरम समदर्शनम
ही लक्षणं जर पाहिली तर या लक्षणायुक्त महापुरुष दुर्लभ आहेत. चिंतन करा, समाजाला गरज आहे आणि वस्तू दुर्लभ आहे. त्यावेळेस ओरिजिनल शिक्क्यावर डुप्लिकेट माल तयार होते. काय की नाही, आपण शेतकरी असाल तर माझं बोलणं कळेल. महिकोच्या बॅग मिळत नव्हत्या पाठीमाग, त्यावेळेस महिकोच रिकामी बॅग सुद्धा विकली जात होती. कशासाठी? रिकाम्या बॅग मध्ये डुप्लिकेट माल भरायचा आणि लोकांना ही महिको. कधी डुप्लिकेट तयार होतं ध्यानात आहे का तुमच्या? वस्तूची गरज आहे आणि वस्तूचं शॉर्टेज. शॉर्टेज मराठीत बसले सध्या होऊन. वस्तूचा तुटवडा झाला, मिळणं दुर्लभ झालं, आणि जर गरज असेल तर त्या वस्तूवर आहे ना नकली माल तयार होतो. पुष्कळ गोष्टी तुम्हाला सांगता येतील. बीडी मध्ये सुद्धा नकली निघालत माग. असली गोईन छाप मिळना झाली, बीडीवाल्यांनी तक्रार केली. इथं सांगायसारखी जागा नाही तर सांगतो तुम्हाला. दारू पिणाऱ्यांनी सुद्धा मोर्चा काढला होता माग आमच्या भागाला. म्हणजे ह्याच्यात काही खास नशा येत नाही. का बोलतो, असली मालाचं जर शॉर्टेज झालं, मिळणं कठीण झालं, तर त्या नावावर डुप्लिकेट तयार होत आहे ना. साध्या स्टार्टर मध्ये सुद्धा LTLK मध्ये ओरिजिनल रिले आणि डुप्लिकेट रिले आहे की नाही. मग असं ज्यावेळेस भेसळ होते त्यावेळेस मुख्य उत्पादकाला जाहिरात द्यावी लागते. आमच्या अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करा, डुप्लिकेट निघाल्यानंतर आम्ही जबाबदार नाही. मग त्याची लक्षणं सांगावी लागतात. लक्षणाची गरज काय? वस्तूची आवश्यकता आहे आणि वस्तू मिळणं दुर्लभ झालं, आपली फसवणूक होऊ नये याच्यासाठी लक्षणं. मग भक्त या लक्षणांना महापुरुष फार कमी आहेत समाजामध्ये. तुम्हाला सांगू काय, माझा दावा नाही तरी पण आपण चिंतन केलं तर ध्यानात येण्यासारखं आहे. ज्ञानेश्वरी माऊलीनी लिहिली आणि ती पाठांतरात म्हणा लिहिण्यामध्ये आबद्ध झाली. पूर्वी काय कॉम्प्युटर नव्हते, त्याच्यामुळे हस्तलिखितामध्ये बरेच घोटाळे असतात. कुणाचं म आणि ह सारखंच राहते आहे ना, कुणाचं य आहे ना आणि ल सारखंच राहतं, कुणाचं क आणि फ. क आणि फ मध्ये फार फरक नाही. बायका बसल्या होत्या अशा 7-8 आणि एकमेकी आपापल्या नवऱ्याची स्तुती करीत होत्या. आमचा नवरा ना माझा पती असं अक्षर सुंदर आहे की त्यांनी लिहिलेलं देवाला सुद्धा वाचता येत नाही, इतका अक्षर सुंदर आहे. दुसरी बाई म्हणाली तुझ्या पतीनं लिहिलेलं देवाला वाचता येत नाही, माझ्या पतीनं लिहिलेलं तर त्याच त्याला सुद्धा कळत नाही. स्वयमापी लिखितम स्वयमापी न वाच. मग असले जर लिहायला असले तर ज्ञानेश्वरी आबद्ध होईल की नाही? तुम्हाला गोष्ट सांगू का, कॉम्प्युटर सुद्धा चुका करते. आता आमची आळंदीची पत्रिका लिहिली सगळी पद्धतशीर, कॉम्प्युटरला टाकली, आम्हाला सांगितलं बरोबर आहे का? बरोबर आहे. परत त्यांनी कॉम्प्युटर मधून काढित असताना पांडुरंगच्या ऐवजी पंडुरंग घुले केलं. ही कशी काय चूक झाली? पूर्वी नव्हती पुन्हा कशी केली? इट मे बी ऍक्सेप्टेड.
हे मानून घ्यावं लागतं, इलाज नाही. कॉम्प्युटर सुद्धा चुका करतं बर का असो. मग ज्ञानेश्वरी हस्तलिखित लिहिली माऊलीनी, प्रकाशन वगैरे सगळं झालं, पण ज्ञानेश्वरी अबद्ध झाली. मला संत संघ किती दुर्लभ आहे सांगायचंय, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करण्यासाठी माऊलींना किती वर्ष थांबावं लागलं. विठाला 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 विठाला. जवळजवळ 300 वर्षाचा काळ. पहा ना, चिंतन तुम्ही करा, माझा दावा नाही, तरी पण ज्ञानेश्वर महाराज ज्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन ज्ञानेश्वरी शुद्ध करण्यासाठी त्यांनी बोलावून घेतलं, असा महापुरुष निर्माण होण्यासाठी 300 वर्ष समाजाला वाट पाहावी लागली. पहा ना तुम्ही, श्री ज्ञान देवे येऊन स्वप्नात. का बर माग कोणी नव्हतं का त्यांच्या स्वप्नात जायला? श्री ज्ञान देवे येऊन स्वप्नात सांगितले मात मज लागी. नात्राय बोलतात, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत से. निमित्त अजान वृक्षाची मूळ लागली कंठाचे येऊनी आळंदी काळी वेगी. येऊनी आळंदी काळी वेगी. माऊली नात्रांच्या स्वप्नात आले. किती वर्ष लागली मला तरी वाटतं बर का. म्हणून निर्माण झालेलं साधुत्व टिकवणं हे समाजाचं काम आहे. पण काय करावं, दुर्दैव आहे, लोक गोड झाडालाच दगड घालतात. आहे ना, बुरे को खुदा डरे म्हणतात बर का देवा. आमच्या खेड्यानी म्हण आहे, चांगल्या झाडालाच लोक दगड घालतात. आणि खरंच आहे, साधुत्व हे तपासूनच समाज ही स्वीकारतो. नात्राय आले, ज्ञानेश्वरी शुद्ध केली, पण 300 वर्ष महापुरुष निर्माण होण्यासाठी समाजाला वाट पाहावी लागली. साधुत्व निर्माण होणं लक्षणानं युक्त फार कठीण आहे. आता चिंतन करा, संत संघ आवश्यक आहे, संत या लक्षणानं महापुरुष दुर्लभ, मग त्याच नावावर डुप्लिकेट तयार होत. आणि मग लोकांना ओरिजिनल पाहिजे असेल तर लक्षणं करावी लागतात. किती गोष्टी सांगू तुम्हाला. एक आंधळा होता, आंधळा, आंधळ्याला पैसा दे दातात, आंधळ्याला पैसा दे दातात. एका दात्याला दया आली आणि रुपया ठेवला हातावर. दाता असं धापाच पावलं पुढे गेला. आंधळा म्हणतो, ओ दाते इकडे या, चांगला रुपया असला तर द्या. म्हणला, हा खोटा आहे, चालत नाही. आंधळे फार हुशार असतात. तो दाता म्हणाला, तुला दिसत का? हो म्हणले, दिसतय. मग आंधळ्याला पैसा दे दाता कसं काय म्हणालास? त्याचं कारण आहे म्हणला, ही जागा आहे म्हणला आंधळ्याची. मी इथला खास आंधळा नाही, मी आहे डुप्लिकेट. मग इथला ओरिजिनल आंधळा कुठे गेलेला आहे? तो सिनेमा बघायला गेलाय म्हणला. हे दोघही आंधळे. तसं आहे महाराज, संत ते कवाना संत.
ज्ञानेश्वर महाराज प्रश्न करतात बरं का, कधी कधी माणसाला डुप्लिकेट पदरात पडलं की पश्चातापाची वेळ येते बघा, म्हणून तरी दळण दळत असताना सुद्धा हलवणी खुंट आधी करावा बळकट, मग तयाच्या आधारे करणे ते अवघे बरे. तसंच आहे महाराज परीक्षा कोणाला साधू म्हणू. माऊलींनी खूप दृष्टांत दिलेले आहेत, एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एकाच प्रवासानं अंग दुखत होत, कोणी एक प्राणी प्रवासे पिढीला, मग अंग दुखू लागल्यानंतर त्यानं पत्नीला सांगितलं माझ्या अंगाला जरा तेल लावून मर्दन करायचंय. बायको होती शिकलेली, मी शिक्षणाच्या विरुद्ध नाही बर का, पण शिकलेल्या माणसाच्या सर्वच ध्यानात येतं असं नाही. का सांगू एक तुम्हाला दृष्टांत, पती पत्नी दोघ बाजारात गेले भाजीपाल्याच्या, मग पत्नी शिकलेली पती शिकल्याला टमाटे घेतले, अगोदर टमाटे घेतले आणि नंतर भोपळा घेतला, टमाट्यावर ठेवला भोपळा. ती माळव विकणारी बाई होती, ती म्हणे का साहेब तुमची बायको शिकलेली आहे का? याला अभिमान आला, कॉलर पिलर टाईट केली, हो शिकले ग्रॅज्युएट आहे सर्व्हिस करते. हा मलाही वाटलं शिकलेलीच आहे. तो म्हणा तुम्हाला कसं कळालं माझी बायको शिकलेली आहे? टमाट्यावर भोपळे ठेवलेत म्हणूनच. आता टमाट्याची पुण्यतिथीच होईल ना खाली. तसं हे शिकलेली विरोध नाही माझा शिक्षणाला, पण शिकलेल्या माणसाचं सगळं बरोबर येत आहे असं काही नाही. त्याची बायको शिकलेली होती, तिनं एकदा पाहिलं होतं काटा काढल्यानंतर बिब्याचं तेल घालतात आपल्या खेड्यात आणि त्याला दिव्यानं पळवतात जरा, बरोबर आहे का? मी शेतकरी असल्यामुळे मला माहित आहे, काटा जर निघाला रक्त वगैरे आला असेल तर त्याच्यात बिब्याचं तेल घालायचं पळवायचं. तिनं ते पाहिलेलं होतं, गोड तेल नाही घरात, याचं अंग दुखत होत. गोड तेल नाही, खोबऱ्याचं नाही, तिळाचं नाही, रॉकेल नाही, होता फक्त बिब्याचंच. पूर्ण अंगाला बिब्याचं तेल लावलं, सकाळी तिलाच ओळखू येणार मिस्टर. सुजला महाराज, कशालाही तेल म्हणून जर स्वीकारलं तर अंग सुजतय. तसं कोणालाही साधू म्हणता येणार? पहा चिंतन करा तुम्ही, गरज आहे ऐकिनी, गरज मगाशी सांगितल्यासारखं आवश्यक आहे जीवनाला सत्संग. आपल्या जीवनाचं सोनं होतं सत्संगात, नाही सत्संग लाभला तर माती झाल्याशिवाय राहत नाही, आहे ना? लोहाची माती होते मातीच्या संगतीनं आणि लोहाचं सोनं होतं परिसाच्या संगतीनं. तसं तर सत्संगाला ही उपमा कमी आहे, लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची असो. या संतांचे देणे कल्पतरुहुनी दुने, परिसा परिसा अगाध देणे चिंतामणी ठेंगना. म्हणून सत्संग आवश्यक आहे, पण सत्संग दुर्लभ आहे ना. साधू लक्षणानं महापुरुष कितीतरी दुर्लभ आहेत, मग आपल्याला आवश्यक आहे. वस्तू दुर्लभ आहे तर तिथंच डुप्लिकेट तयार होण्याची शक्यता असते ना, होतं महाराज. मग त्यावेळेस वस्तूचं लक्षण करावं लागतं. तुम्हाला किती गोष्टी सांगू मी, पुष्कळ सांगता येईल, वेळेत संपवणं आवश्यक आहे. एका गावात सर्कस आलता, सर्कस सांगतो तुम्हाला गंमत थोडी. मग एक सुशिक्षित बेकार सर्कस मध्ये काम मागायला गेला, ओपन मध्ये असल नाही लाजा. आता सध्याची मुलं आहेत ना फार अवघड आहे, शिकलेले असल्यामुळे शेती होत नाही, नोकरी मिळत नाही, इधर ना उधर. माझं चिंतन सांगू का, मी खेड्याने फिरतोय,
ही म्हातारे जोपर्यंत आहे तोपर्यंत शेती होईल. हे म्हातारे गेले की सगळी शेती पडक, कारण तरुण कण कोणी शेतीमध्ये आमच्या शेतकऱ्याला मुलीच देईना कोणी. नोकरी आहे का? नाही, मग नको. असो, मग हा गेला मागायला, काम मागायला सर्कसच्या मॅनेजरकडे. मॅनेजर म्हणाला, आमच्याकडे काही काम नाही, आम्हीच 55 रिटायरमेंट करावं का 52 करावं या प्रयत्नात आहोत. नाही नाही, मला पैशाची फार गरज आहे, अडचण आहे, मला परत पाठवू नका, मला काम द्या, वाटेल त्या पेमेंटवर करतो, आहे ना. म्हणून तर महिन्याला 2500 म्हणाले सरकार. आता कुणी संप करीना मोर्चे काळच नाही तसला. गपचिप. मला बरीच माणसं म्हणतात, नोकरदार महाराज राजीनामा देऊ. अर देऊ नका, जसं असेल तसं. 6 महिने झालं पेमेंट होईल, चिटकून राहा. चिटकून राहा, राजीनामा द्यायचा नाही. अनेक कारखान्याचा आमच्याकडे पेमेंट नाही, तरी महाराज स्वतःच पेट्रोल घालून का होईना राहा. खरी कमा, तुम्ही भाग्यवान आहात नोकरदार आहात. खरं सांगायचं म्हणजे असो. मग हा म्हणाला, मला काम द्या. मॅनेजरला दया आली, तो म्हणाला, आमचं काल अस्वल मेले, तुला हसवलाचं काम जमल का? त्यानं म्हणला, बेकार राहण्यापेक्षा हसवल झालेलं बरं. माणसानं 3 गोष्टीत लाज बाळगत जाऊ नये, ज्ञान, जेवण आणि पैसा मिळवण्यात. काही हरकत नाही, दिलं काम. संध्याकाळी सर्कस सुरू झाला. लोकाला काय माहित नाही, लोकाला कुठं मधलं कळतील, काय कळे जगा अंतरीचे. सर्कस मध्ये सोंग चांगलं झालं त्या आस्वलाच. लोक म्हणाले, काय आस्वलानं काम उत्तम केलं हो. त्यांना माहितच नाही हसवला आहे का माणूस आहे. मॅनेजरही खुश झाला त्याच्या कामावर आणि जाहीर केलं महाराज त्यानं सर्कस संपताना, उद्या संध्याकाळी 9 वाजता वाघाची नासवलाची कुस्ती आहे. त्याला काय पैसा, ओनली मनी. कोणाचा जीव जावो राहो. ते पोरग घाबरलं, सुशिक्षित बेकार. आता माग सरकायला येत नाही ना. मेलो तर मेलो म्हणलं, आज काही खरं नाही. दिवसभर काही खाणं नाही, काय नाही काय नाही. तरी पण विचार केला, आता असंही मरायच आहे आणि तसंही मरायच आहे. जसं होईल तसं, आहे ना. कसं तर जसं होईल तसं. झाला सर्कस सुरू 9 वाजता. त्यानं अशी जी ढूस मारली वाघाला, वाघ 3 कोलांट्या खाऊन पडला पलीकडे. सगळ्या लोकांनी टाळी वाजवली. आम्हाला वाटतच होत असोला ऐकत नाही. काही लोक वाघाच्या पार्टीचे, काही या पार्टीचे, काही त्या पार्टीचे. एक जिंदाबाद, एक मुर्दाबाद, आहे ना. सोलापूर जिंदाबाद, लातूर. तसं काही नाही, घाबरू नका. हम सब एक है म्हणावंच लागते. काय झालंय, वाघाला दगा झालाय आमच्या. अजून एकदा लोकाला काय, अजून एकदा. मॅनेजरही म्हणाला, काय हरकत नाही, सोडलं अस्वलाला आणि वाघालाही सोडलं. फिरवलं, मोकळं सोडल्यानंतर वाघ अस्वलाच्या जवळ आला आणि वाघ म्हणतोय अस्वलाला, एवढं जोऱ्यानं जर मारलं उद्या सर्कस करायचं नाही का? तूही डुप्लिकेट अस्वल आणि मी तर काय ओरिजिनल वाघ आहे का? हेही सुशिक्षित बेकारच. तेही सुशिक्षित बेकार. मी का बोलतो, वाघाचा कलभूत दिसे वाघायसा, परी साच दशा नाही अंगी. मग त्यावेळेस लक्षण, संतांचं सोन घेऊन जर लोकात फिरलं तर सर्वसामान्य माणसाची फसगत होऊ नये म्हणून तुकोबार आहे. या अभंगात भक्ताची लक्षणं सांगतात. भक्त
दक्षिणा केली, सगळं सारखं दिसू लागलं आणि एकाची गरज असली तर लक्षणा करावी लागते. वस्तूची ओळख असेल तर लक्षणाची गरज नाही. सोनं आणि लोखंड याच्यातला फरक आपल्याला कळतो की नाही? कळतो महाराज. सोनं पिवळं असतं, लोखंड काळं असतं, कळतो मग लक्षणाची गरज. तसं भक्तन सर्वसामान्य माणसात काही दिसायला फरक असतो का? नाही. दोन्ही दिसती सारखे. आणि भक्ताचं हेच लक्षण आहे, वेगळे राहतच नाही, हे लक्षणच आहे. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, आमका ऐसी नोहावी शेची लोकात. लोकात झाकून राहणं हेच ओरिजिनलचं लक्षण आहे. ओरिजिनलची जाहिरात नसते. त्याला वाटतं माझे नामरूप हरपो असते पण लोपो, माझं लोकांनी नाव रूप सगळं विसराव. पण गंमत आहे, ज्याला विसराव वाटतं त्याला लोक ध्यानात ठेवतात आणि ज्याला ध्यानात ठेवावं वाटतं त्याला लोक विसरतात. संत महापुरुष आपली प्रसिद्धी करीत नाही. मग सर्वसामान्यासारखे दिसतात का असतात? वेड्याच्या इस्पितळाचे डॉक्टर होते. डॉक्टर त्यांच्यावर सगळे वेडे प्रेम करायचे. डॉक्टरने विचारलं माझ्यावर कसं काय प्रेम करता तुम्ही फार? म्हणले डॉक्टर तुमचा आमचा स्वभाव वागणं राहणं सारखा आहे. म्हणजे खरं ते वेडेच आहेत. अरे डॉक्टर MD आहेत डॉक्टर, तुमच्या मध्ये मिसळतात म्हणून तुमच्यासारखे आहेत का? नाही, ते तज्ञ आहेत. पण लोकांना वाटत हे आपल्यासारखेच आहेत, है की नाही? त्यांचं अधिकार वेगळा आहे. तसं साधू पुरुष लोकांमध्ये मिसळतात आणि कुठे लोकांना तरी संत कळाले. महाराज म्हणायचे बर का, गुरुवरे तीर्थस्वरूप महाराज म्हणायचे, ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराय यांना लोकांनी काय दिलं? महाराज म्हणायचे शिव्या दिल्या, प्रसंगी मार दिला, दिला की नाही? वाळीत टाकलं, मांडे भाजायला खापर मिळू दिलं नाही, हे समाजाचं देणं आहे की नाही? पण तरीही त्यांनी समाजावरचं प्रेम कमी केलं नाही. साधू कळतात का? कळत नाही. आपल्यातच राहतात, आपल्या सारखे दिसतात, मनुष्यासारखे असतात, मनुष्यत्व तया न घडे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोम, एर माणूसपणाची भाम लौकिक भावू. अरे माणूस पण हे लौकिक आहे. हार गंमत आहे बर का, त्यांना देह दिसतो असत नाही. ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई, मी तयांच्या हृदयी समग्र असे सविस्तर वटत्व जैसे, बीजकणिके माझी वसे आणि बीजकणू वसे वटी जेवी, तया अमा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे, वाचोनी आतवट वस्तू विचारे. मी ते म्हणजे मी म्हणजे ते. पर दिसायला कसे दिसतात? अरे हे तर कमाल आहे खरी, आहे की नाही? तो ही नेत्री पाहे, श्रवणी ऐकत आहे, सगळ्या गोष्टी तो करतो. परिसर्वता ते तिचा नोहे नवल देखे. आहे ना, बोलणं असतं, खाणं असतं, फिरणं असतं, सर्वसामान्यामध्ये राहणं असतं. मग सर्वसामान्याला साधू कळत नाही. मग त्याची लक्षणा केली. कधी लक्षणा केली? दोन्ही सारखं दिसत. आम्ही खेड्याने सांगतो बर का, कीर्तन झाल्यानंतर बरेच चपलं कमी होतात. इथलं नाही, खेड्यातलं आहे.
माझं असं झालं महाराज, आमचा ड्रायव्हरही हुशार आणि मी तसा हुशारच आहे. एक चप्पल इकडं सोडला, दुसरा चप्पल तिकडं सोडला, 20 फूट अंतराच्या आम हेन. माझ्या मनानं ही जोर लावायला जरा उशीर लागतंय, पण चोरट्यानं चप्पल सोडतानाच बघितलं होतं ही कुठं आहे, त्याचा जुडी कुठं आहे. चोरट सवय. कथा ऐकून झाल्यानंतर पाहतो तर हे चप्पल नाही आणि ती चप्पल नाही, बरोबर त्यानं जोड लावून नेली. आता त्या कथेत चोरट असेल की मला कळालं का? चोरट जर कळत नाही तर साधू कसा कळ? दोन्ही दिसते, सर्वसामान्य माणसाचं राहणं आणि साधूचं राहणं. साधू अजिबात वेगळा प्रकार करीत नाही बर, लोकाला कळू नये म्हणून, आहे ना. वाचस्पतीचे निपाळे सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडीवे माझी दडे महिमे भेने. आपली प्रसिद्धी होईल म्हणून आपली योग्यता कळू देत नाही, पोरासारखं राहते. हे जी मराठी पयशी, ज्ञानेश्वर महाराज म्हणत बाळकाची चेष्टा जैसी, आहे ना. योगी कर्म करीती तैसी केवळ तनु. विठाला 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 असं बाळकासारखं जर राहू लागलं, वेड्यासारखं जर राहू लागलं, आहे ना. जगी जो पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाना निमग्न तो. वेड्यासारखं राहू लागलं, लहाना मुलासारखं राहू लागलं, प्रेतवत. साधूच्या काही अवस्था आहेत, प्रेतवत, पिशाचवत आणि बालवत. लहान मुलासारखं, वेड्यासारखं आणि मृतवत जर राहिलं, अहो कळत सुद्धा नाही तो चालत आहे की वाऱ्याने जात आहे. चालतंय का वाऱ्यानं जाते, लोकाला भ्रम होतय. मग असं जर साधुत्व गुप्त असेल, मग त्या संताला ओळखण्यासाठी आपल्याला लक्षणा करावी लागेल. दोन्ही दिसती सारखी, सर्वसामान्य आणि साधू सारखी जर असतील तर लक्षणीनं ओळखावं लागेल, आहे ना. सोनं आणि पितळ दोन्ही सारखं दिसतं, गरज आहे सोन्याची, लक्षणा. आपल्याला वस्तूची गरज नसेल तरी लक्षणा करायची गरज नाही. वस्तू ओळखू येत असेल तरी लक्षणेची गरज नाही. गरज आहे, ओळखू येत नाही, मग लक्षणा. एका आंधळ्याला हिरा ओळखायचं परीक्षा दिली. फार हुशार असतात बरं आंधळे, मोठी गंमत आहे. तो हिरा आणि अनेक दुसरे खडे एका ठिकाणी ठेवले आणि आंधळ्याला सांगितलं ओळखा याच्यात हिरा कोणता आहे. मी आंधळ्याच्या संगतीत खूप राहिलोय म्हणून मला माहित आहे, आंधळे फार हुशार असतात, फार हुशार. तुम्हाला सांगू का गंमत, फार आंधळे हुशार, म्हणजे धडके नसतात असं नाही, पण आंधळ्याची कमाल आहे. मी आणि हरिभक्ती परायण बाळासाहेब महाराज नांदगावकर म्हणून होते, आपले शिवणीकर महाराजांच्या फडावर, खूप माझ्यावर प्रेम, माझं त्यांच्यावर. एक वेळेस असं चाललो होतो, ज्वारीचं शेत होतं आणि वाळकाची वेल होती, हिरवे हिरवे गार वाळकं पद्धतशीर रस्त्याच्या वाटेला होती. मी म्हटलं बाळासाहेब महाराजांना, बाळासाहेब महाराज वाळकं फार बेस्ट आहेत हो, वाळकं फार चांगले आहेत, घेऊ का? बाळासाहेब महाराज म्हणाले वाकू सुद्धा नका. मी म्हणलं का बर, एवढ्या वाटेवर जर वाळकं अजून आहेत तर ते गोड अजिबातच नाही. खरंच मी देट तोडून पाहिलं, महाराज कडोयत की हो, कशावरून ओळखलं? एवढ्या वाटेवर गोड वाळकं राहतच नाही. अनुमान. तसं या आंधळ्याला हिरा परीक्षा करायची कसोटी दिली, त्यानं बरोबर हिरा काढला ओळखून. लोक विचारू लागले तुम्ही कसं काय हिरा काढला, तुम्हाला तर दिसत नाही. त्याचं कारण आहे म्हणला, लक्षण.
काय लक्षण केलं? उन्हानं तापमान वाढत नाही आणि थंडीनं गारठी जात नाही म्हणून त्याचं नाव हिरा. तसंच आहे महाराज, साधूच सुद्धा लक्षणच आहे ना. प्रतिकूल आणि अनुकूल ज्याच्या अंतकरणावर परिणाम करू शकत नाही त्याचं नाव हिरा आहे ना. वाहुटुळीचे आणि बळे पृथ्वी जैसी न ढळे तैसा उपद्रव उमाळे न लोटे जो. लक्षण आहे ना. घरा येऊपा स्वर्ग का वरी पडो वाग परी आत्मबुद्धीसी भंग कदा नव्हे. लक्षण. मग लक्षणानं काय होत? वस्तूचा परिचय होतो. आता मुलं तर माझ्या ओळखीची नाही, तरी मुलाला मी एका पक्षाचं लक्षण सांगितल्यास बरोबर मुलं नाव घेतात की नाही पहा. लाल चोंच आणि हिरवे पंख, कोणता रे पक्षी? लाल चोंच. नाही पोरं असं सांगायचं नाही, बक्षीस लावतो बक्षीस. सवाल 1000 केली आहे. लाल चोंच आणि हिरवे पंख. अरे अरे, येण मारले की बक्षीस. सेटकार मारला इकडून. वा पोपट, वा पोपट आहे. आपका उत्तर सही है. वा सगळ्याला कळालं म्हणजे बरं. पुढे वाढवित नाही, पुढचा सवाल देत नाही. असो, जस पोपट कशावरून कळाला? लक्षण. हिरवी चो लाल चोंच, हिरवे पंख, पोपट. तसंच आहे महाराज, लक्षण प्रमाणाभ्यम वस्तुसिद्धी. वस्तूची सिद्धी लक्षणानं किंवा प्रमाणानं. मग भक्ताचं लक्षण काय? कोणाला भक्त म्हणावं? लक्षण तेच असतं की जे लक्षामध्ये कायम स्वरूपामध्ये असतं आणि दुसरीकडे आढळत नाही. अवघड सांगत नाही, मला येत नाही, तुम्हाला कळेल पण मला येत नाही ना. लक्षणामध्ये 3 दोष नसावे. आणि महाराज या अवघड सांगण्याच्या भानगडीत पडत नव्हते. अवघड सांगत होते पण सोपं करून. श्रोते एकीकडं, महाराज एकीकडं, असं कधीच घडत नव्हतं. महाराज आधी श्रोत्यावर नजर टाकायचे, यांना कसले घास जमतील आणि झेपतील. महाराजांना अवघड येत नव्हतं असं नाही, पण अवघड मुद्दाम महाराज लोकापुढे व्यक्त करीत नव्हते. आहे ना. बाळक जय जेविजे तय एक घासो विसा ठाई की जे. ह्या स्वभावाचे महाराज आहे ना. म्हणून आपण फार अवघडात जायचं नाही. लक्षणामध्ये 3 दोष नसावे. अतिव्याप्ती नसावी, अव्याप्ती नसावी आणि असंभव नसावा. आहे ना. तसं भक्ताचं जे लक्षण आहे, दुसरीकडे अतिव्याप्ती नसावी, अव्याप्ती नसावी आणि असंभव नसावं. 3 दोष रहित लक्षण. वस्तूचा परिचय होतो, ओळख होते. आम्हाला एक धडा होता बघा, मला चांगला आठवतोय माझं बाळपण, कारण अजूनही बाळच आहे. खरंच बाळ आहे. आम्हाला एक धडा होता, नाईक साहेब ओळखा पाहू मी कोण. धड्याचं नाव काय? ओळखा. तुम्हालाही असेल ओळखा पाहू मी कोण. आणि त्या धड्यामध्ये लक्षणं सांगितलेली होती. लाकूड तासतो, लाकूड कापतो, कुळव नांगर करून देतो, माळवत घालतो, मी कोण? मी कोण? सुतार. वा आप 10,000 जीत गए. वा लक्षण. लक्षणासाठी सांगतो, दुसरीकडे नाही तिथच आहेत. अतिव्याप्ती अव्याप्ती नाही, असंभव नाही, तिथच आहेत. आहे ना. माती तुडवतो, चिखल करतो, गाडगे मडके घडवून देतो. अरे अरे, मी कुंभार नाही येलो माय. आणि ओबीसी आहे, ओबीसी. एवढं काम चांगलं झालंय बरं का. बरोबर आहे. कुंभार कशावर ओळखता रे तुम्ही?
माती तुडवतो, गाडगे मडके घडवून देतो, लेकर पटकन ओळखतात. मग तसं तुम्हाला या विस्तृत समाजामध्ये भक्त ओळखायची खूण आहे. लक्षण आहे जे देही, पहा लक्षण लावून. भक्त ऐसे जाना जे देही उदार, शरीरी उदासू, फळभोगी निरासू, नित्यता उल्लासू होनी असे. अरे शरीर तर आहे, शरीर नाही असं नाही. ऐसे तनु त्यागे विन अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. अरे शरीर नाही असं नाही, शरीर आहे. तीन प्रकार करता येतील. शरीर आहे, शरीराला चिटकून आहेत, प्रेम आहे. शरीर आहे, उदास आहे. आणि शरीर आहे, शरीराचा द्वेष करतात. विठाला विठाला जीवत्वची देव भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंडी याची शरीराला चिटकू नये. आहे ना, नारळामध्ये दोन प्रकार असतात बघा. एक वरच्या कवटीला चिटकून असत आणि एक वरच्या कवटीला सोडून असत. मधल्याला गुंड म्हणतात बरं का आमच्याकडं. कवटी फुटली तरी गुंडाला धक्का लागत नाही महाराज. आणि पहा ना, आता सुद्धा गुंडाला धक्का लागत नाही, बेड्या घेऊनच पळत. महाराज म्हणायचे बरं का, दुर्दैवी चोरच पोलिसाच्या हातात येतो. महाराज खूप बोलत असत हो. महाराज म्हणायचे, एका पोलीस अधिकाऱ्याला महाराजांनी विचारलं, महाराजांचं आहे बरं काय, सगळं महाराजांचं आहे का हो. कुत्र्याला चोर सापडतो आणि तुम्हाला चोर सापडत नाही. त्या अधिकाऱ्याने दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. तो म्हणाला, महाराज कुत्र्याला हात ओला करून घ्यायची सवय नाही मला, नाही तर त्यालाही सापडेल. म्हणून गुंडाला धक्का लागत नाही सध्या. असो, नारळात जसे दोन प्रकार आहेत ना, तसं शेंगामध्ये सुद्धा पहा ना तुम्ही. त्याची विक्री होत असताना व्यापारी शेंगा कानाला लावतो. शेंगा खायच्या असतात का वाजवायच्या असतात? शेंगा हा विषय कोणाचा आहे रे, खायचाय का कानाला लावायचाय? परिमळ तो घ्राणेची घ्यावा, रस तो मुकेची शेवावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणून. पण तरी शेंगा कानाला का लावतात? त्याचा भावाचा संबंध आहे. वाजू लागल्या तर चढता भाव, आणि वाजत नसतील तर कमी पडतो, पडता. वरच्या टरपाला सोडणाऱ्याची किंमत जास्तच आहे. म्हणून भक्ताचं कसं असतं, देह तर आहे ना, पण देहाचं तर या देहावरी उदास ऐशिया परी, उखिता जैसा बिडारी बैसला दिसे, सावली सरशीच असे असे की न शेस्त्रियेचे तैसे,
लोलुप्पे नाही ऐना संपत्ती माही असतात ऐसा गमे पंडू सुतार का वाटे जाता साक्षी ठेविला उदास स्थिती उदास तीन प्रकार आहेत शरीरावर प्रेम करणारा एक वर्ग आहे तैसे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू आणि म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा मागस कायल्या पडणार होत भारतावर जुनी गोष्ट आहे मग रात्री पडणार होत कुणी ज्ञानेश्वरी वाचली भागवत वाचलं का तळी मिळूप करून खाल्ले आमच्याकडे तर सगळा सपाटा खायचाच ते समुद्रात पडलं सकाळी सगळ्यांनी सुस्कार वा बरं झालं बरं झालं सगळे काही परिस्थिती नाहीत शरीरावर प्रेम आहे देहाची वरी आदरू आहे ना म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा शरीरावर प्रेम करणारा एक वर्ग आहे शरीराचा द्वेष करणारा एक वर्ग आहे उदास शब्दाचा अर्थ असा आहे ना शरीरावर प्रेम ना शरीराचा द्वेष उदासीन स्थिती मिडल पोझिशन मधली स्थिती आहे जे देही उदास उदास शब्दाचा अर्थ प्रेमही नाही आणि द्वेषही नाही आत्महत्या करणारी माणसं शरीराचा द्वेष करतात आणि परमार्थ न करणारी माणसं संसारी माणसं शरीराला चिटकू नयेत चिंतन करा तुम्ही आणि या दोन्हीच्या मध्ये भक्त आहे शरीराचा द्वेष करणारा एक वर्ग आहे मराठवाडा विदर्भ या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करू लागलेले आहेत विधानसभेमध्ये सुद्धा विषय गाजला आता याचं टेन्शन आम्हाला नाही आता सोलापूरला आहे ना शेतकरी आत्महत्या करू लागलेले आहेत शरीराचा द्वेष केला त्यांनी शरीराचा द्वेष तुम्हाला गंमत सांगू का एक मुलगा आत्महत्या करायला निघाला लोक म्हणले नको नको मरू नाही म्हणला मरणार कसं मरणार विहिरीत उडी टाकणार म्हणला पाटलाच्या लोक म्हणले अरे तसं नको करू नको जीवन संपू सोडा सोडा म्हणला मरायचंय लोक म्हणले मरू द्या पाचच मिनिटांना परत आलं मरणार होतास ना होय म्हणला लय पाणी थंड म्हणला उपसाच नाही आलो म्हणला परत दृष्टांत साधा आहे सुरुवातीला द्वेष म्हणून मरायचं आणि पाणी थंड आहे म्हणून परत आला पुन्हा प्रेम बरोबर आहे ना पण संत मात्र ना शरीरावर प्रेम ना शरीराचा द्वेष आहे ना मग उदास जाव राहो देहाची घरी जाऊ राहो Thank you.
आता येची घडी, आपल्याला घडी जरा पुढे चालले, या घडीला देह राहिला काय आणि गेला ते जावो राहो, गेला तर जावो आणि राहिला तर उदास स्थिती आहे बर का। देह जावो अथवा अथवा जावो अथवा राहो, विठाला विठाला उदास वस्तू राहिली तरी सुख नाही आणि उदासीनतेमध्ये गेली तरी दुःख नाही। म्हणून जे देही उदास हे भक्ताचं लक्षण आहे। भक्त का उदास असतो त्याच कारण आहे। आता पुष्कळ विचार आहे, जे क्लेश तरुची वाडी तापत्र याग्नीची सगडी मृत्यू काकाशी कुरोडी सांडिली आहे। जे दैन्याते दुभते महाभयाते वाढविते जे दुःखाते पुरते भांडवल, दुर्मतीचे मूळ कुकर्माचे फळ व्यमोहाचे केवळ स्वरूपची, या सगळ्या ओव्या पहा। म्हणजे शरीरावर प्रेम करायसारखं काही नाही। एक बर प्रेम नाही तर भजन होईल ना। मग शरीरावर प्रेम ही करायला जमत नाही कारण दुर्मतीचे मूळ आहे, कुकर्माचे फळ आहे। आहे ना, पुष्कळ विचार आहे बर का। तुकोबारायचा एक अभंग फार गोड आहे, शरीरावर प्रेम करता येत नाही का बर, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर ऐसे। अरे पण देवापर्यंत कोण आणून सोडतंय ना। ज्या देहाचे निमद भजने माझे शुद्ध स्वरूप पावने, त्या देहासी विसरिजे तेने मी माझे पण देखे ना। शरीर चांगला असेल तरच माणूस परमार्थ करू शकतो ना। परमार्थाच साधन काय, शरीरच आहे ना। नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होऊ म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे। आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण, कृपावलोकने दिधला बाहुल्य मनुष्य देही, निज ज्ञान घातले पाही जेने ज्ञाने देही, विदेह पाही पावती। मग भजन करण्यासाठी शरीरच पाहिजे ना। देवे दिला देह भजना गोमटा, है ना, दिली इंद्रिया हात पाय कान, दिली इंद्रिया हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तुजोडसी नारायण, नासे जीवपणा। अरे याच इंद्रियाच्या सहाय्यानं देवापर्यंत जाता येतं, मग याचा द्वेष करून जमल का। शरीर उत्तम चांगले म्हणून चांगलंय शरीर, काय रे मुलानो शरीर चांगलाय का वाईट आहे। अरे बा बहुत अच्छे वा, बरोबर आहे, राष्ट्रवादी अधिक इंदिरा बरोबर सरकार, शिवसेना प्लस भाजप इज इक्वल टू गव्हर्नमेंट, चांगलंही आहे वाईट आहे बेटा, दोन पक्षाचं बोलता, एक सांगा ना, चांगलं तरी म्हणा नाही तर वाईट तरी म्हणा, चांगलंही म्हणता येत नाही। पहा नात्रायची एक गोड ओवी आहे बघा, शरीर ओखटे म्हणून त्यागावे मोक्ष सुखा नागवावे, गोमटे म्हणून भोगावे अवश्य जावे नरकाशी। अरे वाईट आहे वाईट आहे, मोक्ष सुख कशानं। अरे आपल्या हातात ब्रह्म आणून देत हे शरीर,
आहे ना, नर देह निदान ब्रह्म आणून देतो महाराज, आहे ना, आहे ना, तुकोबाराचे पुष्कळ प्रमाण आहेत. शरीर सकळ ही शुद्ध, शरीर निधीचाही निद, शरीरे तुटे भवबंद, वसे मध्यभागी देव शरीरा. वाईट आहे का चांगला रे मग? कस कस आहे? चांगलं. अरे चांगलं कुठलं? षड विकार षड वैरी मिळोनी तापत्रयाने विनली रे कानवा नवा ठाई फाटोनी गेली तितवा मासी दिधली रे. नऊ ठिकाणी फाटलेला आहे की रे महाराज. गोष्ट सांगायची बर का महाराजांचीच गोष्ट तुम्हाला सांगतो. एकदा नगरपालिकेनं डुकर हटाव मोहीम आखली. डुकर हटाव, मग सगळे डुकर एका ठिकाणी आले. त्यांची मीटिंगच, हा आमच्या भागाला कुत्र्याचं संमेलन झालंय. तसं तुम्ही समजू नका डुकर कुठे एक होतात का. जानवर म्हणून गावाय कुत्र्याचाच मेळावा होता. डुकर एक ठिकाणी आली. एक अध्यक्ष प्रमुख पाहुणा उपस्थिती. नगरपालिकेच्या विरोधात मोर्चा काढायचा. पहिलं डुक्कर म्हणाल मुद्दे काय मांडायचे आपल्याकडे म्हणले. हे माणसं आपल्याला हटवणार, आम्ही फुकट नगरपालिका स्वच्छ ठेवतो रस्ते विना पैसे घेता, आणि हे नगरपालिकेचे कर्मचारी पैसे घेतात पण काम आम्ही करतो, आम्हाला हटवणार ते कोण? एक म्हणलं बरोबर आहे. दुसरं म्हणालं अहो देवाचा एक अवतार आपल्या मध्ये, यांना माहित नाही आपण कोणाचे वंशज आहोत. त्याचाही मुद्दा गृहित धरला. तिसरं डुक्कर म्हणाल मला एक सुचलंय, तो फार महत्वाचा मुद्दा आहे. ते डुक्कर म्हणाल हे माणसं स्वतःला कोण समजतात? हे माणसाचं शरीर म्हणजे कुकर आहे आणि आम्ही आहोत सुकर. कुकर, कुकर शब्दाचा अर्थ स्वयंपाक शिजवायचं भांड, असंही करा. आणि कु शब्दाचा जर अर्थ काढला तर कुकर. नाना सुद्रव्य गोमटी शरीरी झालिया पैठी होनी ठाकती किरीटी मळूची जेवी. चांगले चांगले पदार्थ घ्यायचे खायचे आणि त्याचा मळ करायचं, म्हणजे चांगल्याच वाईट कर कुकर. ऐकी नाही, हे शरीर आहे आणि आम्ही कसे आहोत? आम्ही वाईटाच सुकर. मग हे माणसं स्वतःला कोण समजतात? आमचं भांडाय म्हणले हे स्वयंपाकाच. खाणारा श्रेष्ठ का भांड श्रेष्ठ? असो, पुढे काय झालं त्या मोर्चाचं मला माहित नाही, पण एवढं खरं, मग माणसाचं शरीर चांगलं आहे का वाईट आहे रे? आता पोरं कोड्यात आली. वाईट आहे. अरे वाईट आहे पर भजनासाठी कसं आहे? चांगलं आहे. ऐके नाही, म्हणून या बाबतीत शरीरावर प्रेमही करता येत नाही, नरक आहे, आणि शरीराचा द्वेषही करता येत नाही, भजनाला कामाचा आहे. म्हणून असं जे मधल्या स्थितीत जे देही उदास, आणि देही उदास राहायचं कारण आहे. उगी कशाला वाढवीत बसू, वेळ संपली आहे आपली, जवळजवळ याले. देही उदासन गेले आशापाश याच कारण आहे महाराज. कोण शरीरावर उदास राहत नाही त्याची आधी ओवी देतो. आपण पे नाही दिठे स्वसुखाचे सदा खराटे, तयाशीच विषय हे गोमटे आवडती. स्वसुखाचा अनुभव ज्याला नाही तो देहावर उदास राहत नाही, आणि ज्याला स्वसुखाचा अनुभव आहे, बर का मंडळी, हृदयस्थ परमात्म्याचा अनुभव ज्याला आलेला आहे, आत्मसुखाची गुडिया विटे जोका सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया
मानू नाही. अरे आत्मसुख जर दृष्टीला आलं आहे ना तर इंद्रियाला मान देत नाही. आत्मसुख स्वसुख ज्याला म्हणतात ते जर अनुभवाला आलं तर बाहेर येतच नाही ना. अनुहाती गुंतला नेने बाह्य रंग वृत्ती येता मग बळ लागे. वृत्तीवर यायची तयारीच नाही का बरं आत्मसुखाचा अनुभव घेत आहे. सोहंभाव प्रती प्रगट जर झाली ज्ञानेश्वरी तोवे इंद्रिय विषय विसरती आहे ना. इंद्रिय विषय विसरतात देहभाव निघून जातो जय सोहंभाव प्रती प्रगट होय. सोहंभावाचा अनुभव जर येऊ लागला तर देहभावाला यायला तयार नाही. म्हणून गेले आशा पाशम जे देही उदास खर तर हे उपलक्षण आहे. मग कोणतं लक्षण मुख्य आहे भक्ताच विषय तो त्यांचा झाला नारायण. 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 विषय तो त्यांचा झाला गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. खरं म्हणजे भक्ताचं मुख्य लक्षण जर काय असेल विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय विषय नाही विषय नारायण. शब्द स्पर्श रूप रस गन हे विषय विषय नाहीत कारण देही उदास. म्हणून विषय नारायण झाल्यामुळंच मला तर हा परिणाम वाटतोय बरं का. जे देही उदास गेले आशा पाश अण्णावडे जनधन माता पिता. मुख्य काय असेल विषय तो त्यांचा झाला नार हे मुख्य लक्षण आहे. कारण याच्याशिवाय हे घडणं शक्यच नाही. विषयच देव झाला. एक विषय तो सकळांचा हर. देवाशिवाय दुसरा विषयच नाही. सर्व इंद्रियाच्या ठाई राम कोंदला तुझे देही. रामा वाचून नेनसी काही म्हणून पाही तुझ शरण. भरत म्हणतात बर का लक्ष्मण शक्तीच्या अध्यायामध्ये हनुमंतरायाला उद्देशून सर्व इंद्रिय तुमचे रामरूप झालेले आहेत म्हणून सहजच परिपक्व स्थितीमध्ये देहाची उदासीनता आहे बर का. फळ पिकलेलं झालं की नाही त्याची खूनच आहे. देटाला सोडते देटाला सोडते म्हणून शेतकरी पिकलेल्या वाळकाला असं चापचून बघत नाही. उगत थोडस असं धक्का देत थोडं धक्का दिलं शेंदाड वाळूक वळकायची काय खून आहे काही नाही. उगत थोडा धक्का देत पहिलंच सोडलेला आहे त्यानं.
एक गंमत सांगू का तुम्हाला आठवलं म्हणून, कुठं साधूला देह असतो? अरे पहिलंच सोडलंय, पहिलंच सोडलंय. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, देहाची या सलीली असते पण हेची सावली, वाचो नि चंद्रिका ते ठेली चंद्रीच आहे, कुठं देह आहे? विठाला किती सांगू तुम्हाला ओव्या, देह वैकल्याचा वारा, झने लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुये तयात. अरे आत्मबोधात अनुहताचा हल्लरुगाची समाधी बोजी बुजविषयी निजावणी, आम्हाला समाधीत झोपवताना मग बाहेर यायला तयारच, बाहेर येत नाही महाराज. साधू किती गोष्टी सांगू तुम्हाला, महाराज गोष्ट सांगायचे बघा. कबीरदास जी एकदा रस्त्याने चालले होते, है ना, एक माणूस कबीरदासाकडे गेला, महाराज संसार करावा की परमार्थ करावा? महाराज म्हणले वेळ आहे का, एक दोन दिवस आहे. महाराज सांगायचे बरं का गुरुवर, महाराज गोष्ट सांगायचे. कबीरदास म्हणाले राहा तू, तुला उत्तर मिळेल. दुपारची 12 वेळ, कबीरदासाने ऑर्डर सोडली महाराज पत्नीकडे, चिराग लगा केला. आता पत्नीनं दिवा लावून आणला, कबीरदासाच्या पत्नीनं, इतना देर क्यों लगाया, मला जरा हिंदी येत नाही बरं का, सांभाळून घ्या. चलते चलते गया धप्प दिशा पड्या. इतना देर क्यों, व्हाय यू कम लेट, इंग्रजी जमते जरा जरा, उशीर का लावला म्हणून पत्नीच्या कोबाडीत मारलं कबीरदासाने. पत्नी होई नाही चुई नाही. तो जो माणूस होता तो आश्चर्यचकित झाला, पत्नीनं दिवा ताबडतोब लावून आणला तरी मारलं, त्याला आश्चर्य वाटलं. मग कबीरदास नानाला निघाले, वाटेत कुत्र्यानं चावलं कबीरदासाने. लोक म्हणू लागले कबीरदास जी कुत्त्याने काटा, कुत्त्याने काटा. कबीरदास म्हणाले कुत्ता ज्याने चमडा जरे, पिसे नेसले की नागवे ते लोकी येऊन जाणार. वेड्याला कपडे आहेत का नाही ते वेड्याला कळतंय का लोकाला कळतंय? लोकाला वेड्याला काही कळत नाही, म्हणतात चैत्राच्या उन्हात पायात काही नसताना रस्त्याने वेडे फिरतात. अहो महाराज कागदविचित फिरतात, काहीतरी असं चुटक्या मारीत फिरतात वेड्यासारखं, त्यांना काही नाही. कवा त्रेतायुगात कपडे धुलेले राहतात त्या वेड्याचे, त्रेतायुगात. हा कळत नाही महाराज त्याला काही, म्हणून तर वेड्याची साधूची स्थिती सारखी आहे ना. मग कबीरदास घरी आल्यानंतर तो म्हणाला महाराज संसार करावा की परमार्थ करावा? जरा स्क्रू ढिला होता. कबीरदास म्हणाले तुला उत्तर मिळालंय पण तुझ्या ध्यानात येईना. दिवसा दिवा लावायला लावला मी पत्नीला आणि उशीर का लावला म्हणून मारलं. पत्नीनं तक्रार केली का? आता चहा आणला तर थँक यू म्हणावं लागतंय नवऱ्यानं. आमच्याकडचा इकडचं नाही, तिकडचं आमचं असं आहे महाराज, तिकडचं इकडं सांगायचं, इकडचं काही सांगत नाही. सांगितलं तर पंढरीचं महिमान सांगतो, प्रायव्हेट लाईफ काही सांगत नाही कोणाचं. असो का बोलतो मी, अरे पत्नीनं तक्रार केली नाही आहे ना, अशी जर अनुकूल पत्नी असेल तर संसार सुखाचा होतो. आणि हे बघ कुत्रं चावलं, मला कळालं का लोकांना कळालं? लोकांना कळालं. मग माझं मला जर कळत नसेल तर परमार्थ फलद्रूप समजावा म्हणून जे देही उदास. कशामुळं? अरे इंद्रिय ग्रामावर का येत नाही, विषय सुखात का रमत नाही, विषय देव झाला म्हणून. ही युक्ती आहे बरं का. महाराज सांगतात गोष्ट आपले चैतन्य महाराज, मी सगळं इथलाच माल इथंच देतोय बरं का. बाळ बापाची ताटी रिगे, बापा ते जेवले
लागे तो संतोषाने वेगे मुखची ओढवी अशी स्थिती आहे माझी. म्हणून तर सगळा माल या घराण्याचा आहे अभिमानाने सांगतो मी. नाही डरता भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे देवही. असो महाराज गोष्ट सांगतात. एक माणूस कीर्तनाला यायचा, म्हातारा माणूस नाताला घेऊन यायचा. महाराज तर खूप गोड सांगत होते. महाराज म्हणायचे, ऐकायला येतात पोती, बरोबर आमतात नाती, वळतात वाती, आणि कळल काय माती. महाराज म्हणायचे असो, मी भाग्यवान आहे बर का, म्हणून तर आम्हाला डर नाही आता मरेपर्यंत. चैतन्य महाराज आम्हाला पुरून उरायसारखे, आम्हाला पुरून उराय, एवढं स्पष्टीकरण द्यायची पाळी आणू नका गड्या. आम्हाला पुरून, तुम्हाला जेवढे अर्थ निघतात तेवढे काढा. असो महाराज सांगतात, म्हाताऱ्यानं नातवाला आणायचं आणि मग समोर बसलेला माणूस झोपी चालला की कीर्तन करायचा डिसमूड होतो. त्याला जरा आठवड्याखाली पाखरं खाऊ लागल्यास बरं वाटत नाही. म्हणजे लांबच्याला झोपायला परवानगी आहे असं नाही बरं का. वरचा मजला तिसरा मजला त्यांनी झोपावा असं नाही. आमची जागा तिसऱ्या मजल्यात होती. मग नातो आणायचा बरोबर आणि मग म्हातारा झोपी जायचा. मग एके दिवशी कीर्तनकारानं त्या नातवाला सहज म्हटलं, आजोबाला जाग करीत जा ना, तुला रोज 25 पैसे. असं होतं महाराज, पुढचे माणसं झोपी चालले, एकानं असंच झोपी चालल्यास उठवलं. उठा, काय झोपी चालला, कशाला आला झोपी, काय चालला कशाला आला, ते दुसऱ्या दिवशी आलंच नाही, मला कशाला आला म्हणलं म्हणून. असं काही की माणसं रागात येतात. एकानं दुसऱ्याला उठवलं झोपी जाताना, दुसऱ्या माणसानं दुसऱ्याला उठवलं, कीर्तनकारानं आभार मानले, वा मला तुम्ही मदत केली, त्याला झोपी जाताना उठवलं, धन्यवाद. तो म्हणाला, महाराज मला काही धन्यवाद देऊ नका, ते झोपी जाऊन माझ्या अंगावर पडत होत आणि माझी झोप खराब करत होत म्हणून उठवलो. असं काही काय असत, पण झोपी जाणाऱ्याला जर उठवलं तर पुण्य लागतंय बर का. कथे निद्राभंग करावा भोजनी. तुम्ही बघा, कोणी शेजारी झोपी गेला असला तर पुण्य घ्या वाटून, पण आज बहुतेक नाही. तया सुखा धनी पार नाही. असो नातवाला सांगितलं, बाबा तुला रोज 25 पैसे चॉकलेट गोळ्याला, आजोबाला उठवायचं. नातू म्हणला, बरं आहे म्हणला, कीर्तन ते कीर्तन, आणि 25 पैसे चॉकलेटला. आजोबा झोपीत चालली की त्यानं चिमटी घ्यायची, आजोबा उठा, आणि कीर्तनकारानं खुणवायचं त्या बारक्याला, उठे आजोबाला उठे, असं चिमटी घ्यायची. असं 8-15 दी पद्धतशीर चाललं. याने 25 पैसे द्यायचे, आजोबाला उठवायचं, नातवाचं आणि कीर्तनकाराचं जमलं. पण आजोबानं ओळखलं, हे काहीतरी तुकामान येते, काहीतरी आहे. काहीतरी गुह्य चाललंय. काय रे, माझी झोप का खराब करतो तू? त्यानं म्हणला, आजोबा कीर्तनकार मला रोज 25 पैसे देतात. असं हे बघ, 50 पैसे घे, पण उठवू नको मला. दुसऱ्या दिवशी रामकृष्ण हरीलाच आजोबा झोपी गेले. कीर्तनकार ठरल्याप्रमाणे त्या नातवाला त्याच्या, उठ ना उठव, पहिली काही उधारी राहिली का, काही आलं नाही का, नाही नगदी आले, मग उठव ना. अख्खं कीर्तन झोपीत गेलं. मग त्या नातवाला बोलावलं कीर्तन करण, आज का उठवलं नाहीस? तो नातू म्हणाला, महाराज तुम्ही 25 पैसे देत होता, आज आजोबानी 50 पैसे कबूल केले, तुमचा रुपया असला तर उद्या उठवतो.
25 पैशात उठवत होतात पण 50 पैशाच्या आमिषानं पुन्हा उठवली म्हणजे अधिक लाभ. विषय नारायण झाल्यानंतर जे सुख आहे त्या सुखाच्या तृप्तीमध्ये सहज इंद्रियाला विषयाकडे जावं वाटत नाही म्हणून जे देही उदास आणि गेले आशा पाश आहे ना माऊलीचीच ओळी आहे बरं का. आशा पाश अनपेक्षा शुची दक्ष या श्लोकावरची जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा. व्हॉट इज द रिझन? सुखाशी चढावा जयाचे असणे. अरे सुख वाढत गेलं अपेक्षा नाही. तन मन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवनाची. तू का म्हणे तो परिसाहुनी आगळा काय महिमा वर्णुद्याच. मोक्षाचे तीर्थ नलगे वारानास. अरे सगळं देवाला दिलेलं आहे त्याच्यामुळं आशा नाही. आशा पाश म्हटले आहे ना. आशेचं पाश जरा वेगळं आहे. आशेनं बांधलेले पळतात आणि आशा नसणारे मुक्तासारखं निवांत राहतात. इतर पाशानं बांधलेला पळू शकत नाही. पाश नसणारा पळतो पण आशे पाशेचं उलट आहे महाराज. ययाबद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठती पंगुवत. आशा नसणारे निवांत आहेत आणि आशा असणारे पळतात. पण साधूच्या ठिकाणी आशा नाही. गेले आशा पाश कोणतीच नाही. सत्ता नाही ना संपत्ती नाही. अनेक न लगे माईक पदार्थ. पदाचीही नाही आणि पदार्थाचीही नाही. म्हणून गेले आशा पाश निवारुनी जे देही उदास. त्याच कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. देवच विषय झाल्यामुळं हा परिणाम आहे. नावडे जनधन नावडे जन नावडे धन नावडे माता पिता. जन का आवडत नाही उगी शंका सांगतो पुढे जाऊ. जन नाही आवडले ऐका प्रश्न निर्माण करतो बर का. साधुत्व सिद्ध होत नाही जन नाही आवडले तर. अरे वक्ता कोण? श्रोते आहेत म्हणून वक्ता. साधुत्व सिद्ध होत नाही. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तुची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा. परमात्म सुखाच्या अनुभवावर आणि सर्वसामान्य माणसाविषयी असणाऱ्या कळवळ्यावर साधुत्व आहे. नुसतं परमात्म सुख अनुभवलं आणि सर्वसामान्याविषयी अंतःकरणात प्रेम नसेल तर साधुत्व सिद्ध होत नाही. मंडळी रागावू नका. चुकलं तर मी पदरात घेतो बरं. संतत्व हे जनाच्या प्रेमावर आहे. 12व्या अध्यायातल्या ओव्या पहा. तरी सिंधूचे नि माझे जलचरा भय नुपदे जलचरी नुबगीचे समुद्र जेवी ते उन्मत्ते जगे जयाशी खंती न लगे जयाचे नि अंगे न सिने लोकू. ज्याच्या असण्यानं लोकाला त्रास नाही आणि लोकांच्या त्रासामुळं ज्याला उभग येत नाही खंती नाही महाराज आहे ना. मग त्याला साधू म्हणतात. मग नावडे जनचा अर्थ काय करावा? नावडे जन लोकाचा उभग आला का? नाही. पण असं आहे महाराज स्वयंपाक करताना जर लेकरू आडवं आलं तर आई म्हणते की नाही जरा बसरे एक तासभर स्वयंपाक कुणासाठी? लेकरासाठी. पण करताना जर मधी मधी करू लागलं तर? तसंच महाराज एकांतामध्ये चिंतन जर करू लागला साधू जया जनपदाची खंती बहु एकांतावरी म्हणून नावडे जन असा संक्षिप्त अर्थ करावा लागतो बर. संत एकांतात राहतो समाजासाठीच राहतो. एकांत त्यापुढे अवघा करी उकल म्हणून नावडे जन असं आहे. आणि पुन्हा जर पाहिलं जनाकडे बघितलं तरी नावडे म्हणाय सारखंच आहे. बहुता छंदाचे बहु असे जन
नये वाटू मन त्यांच्या संगे, त्यांच्या संगे लोक काही एक प्रकारचे आहेत, लोकात बसलं तर नाना प्रकारचे विषय निघतात. झाला कसे पतविधी तुम्हाला काय? आमचं शिक्याचं वजन सारखंच आहे, आमचं काही बदलत नाही. कोणतंही सरकार, कोणताही मंत्री, पण उगच लोकात बसल्यानंतर नाही त्या विषयाला आपलं अंतःकरण वाटत. म्हणून नावडे जन नाव आणि जन काही एक आहेत का? कसही वागलं तरी लोकांकडून आपल्याला शब्दच घ्यावा लागतो. म्हणून नावडे जन आपल्या स्थितीला घात होतो. स्तुती केली तरी स्थितीला घात आहे, निंदा केली तरी घातच आहे. म्हणून नावडे जन असू द्या. नावडे जन नावडे धन. धन का नावडे? 15 अनर्थ नात्र्यांनी सांगितले म्हणून नावडे. उग शॉर्ट थोडक्यात आहे ना. लोभ, हिंसा, अविश्वास, चोरी, स्त्री, मद्य, जुगार, हे सगळे अनर्थ कुठं आहेत? धनाकड. म्हणून नावडे धन. नावडे माता पिता, भक्ता ऐसे जाना नावडे माता पिता. मग हे आताची सगळी मुलं भक्तच होतील असं व्यतिरेक का बर? अन्वय कसा लावायचा? नावडे माता पिता. आता जी म्हातारे आहेत ना वृद्धाश्रमात, त्यांची सगळी मुलं भक्तच होतील. पुंडलिक रायाच्या पंढरीमध्ये सांगताना जबाबदारीनं सांगावं लागेल आहे ना. हे व्यतिरेक का बर असा? व्यतिरेक नाही, अन्वयच आहे. व्यतिरेक नाही, व्यतिरेक आणि अन्वय सांगू का? एक 5 मिनिट पुढे जाईल, जास्त नाही बरं का.